नागपूर। अर्चना राठोड आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। काही ठळक बातम्या। विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना गावात जाऊन गावातील स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात काम करण्यासाठी प्रोत्साहित करावं असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं आवाहन। भारतात गुंतवणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं व्यावसायिकांना आमंत्रण। शेतकऱ्यांना तातडीने मदत व्हावी यासाठी शेतपिकांचे 3 दिवसात पंचनामे पूर्ण करा असे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। आणि अवकाळी पाऊसग्रस्त विविध जिल्ह्यात मंत्र्यांनी दौरा करून शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या। विद्यापीठ सामाजिक जबाबदारी अंतर्गत व्यावसायिक सामाजिक उत्तरदायित्वाच्या धर्तीवर विद्यार्थ्यांना गावात जाऊन गावातील स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात काम करण्यासाठी प्रोत्साहित करावं असं आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सर्व विद्यापीठांना केलं आहे। आज गंगटोक इथं सिक्कीम विद्यापीठाच्या 5व्या दीक्षांत समारोहाला संबोधित करताना ते बोलत होते। हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विद्यापीठांनी आसपासच्या खेड्यांना दत्तक घ्यावे असं आवाहन त्यांनी केलं। आपल्या व्यवसायासोबतच शिक्षणाचा मुख्य उद्देश हा चांगला नागरिक होण्यासाठी आहे असं त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं। सिक्कीम विद्यापीठानं महिला सशक्तीकरण आणि सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी विशेषतः लुप्त होणारी स्थानिक भाषा जसं लेप्चा, भूतिया आणि लिंबू भाषेसाठी विद्यापीठानं घेतलेल्या परिश्रमाची प्रशंसा केली। राष्ट्रपतींनी 10 विद्यार्थ्यांना विशेष सुवर्ण पदकानं गौरवान्वित केलं। 2017-2018-2019 उत्तीर्ण झालेल्या जवळपास 1500 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली असं आमच्या वार्ताहरानं सांगितलं। SCO अर्थात शांघाय सहकार्य संघटनेच्या वतीनं होत असलेल्या नागरी भूकंप शोध आणि बचाव कार्यक्रमाचं उद्घाटन उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नवी दिल्लीत होणार आहे। राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या वतीनं राबवला जाणारा हा कार्यक्रम येत्या 7 तारखेपर्यंत सुरू होणार आहे। ज्ञानाचा प्रसार, अनुभव तसंच तंत्रज्ञान आणि परस्पर सहकार्य याबरोबरच आपत्कालीन यंत्रणेच्या सज्जतेची तालीम कायम राहावी या उद्देशानं हा कार्यक्रम राबवला जाणार आहे। चीन, भारत, कझाकिस्तान, किर्गिस्तान, पाकिस्तान, रशिया, तजिकिस्तान आणि उझबेकिस्तान हे शांघाय सहकार्य संघटनेचे सर्व सदस्य देश या कार्यक्रमात सहभागी असतील। जम्मू काश्मीर आणि लडाख या नव्यानं स्थापन केलेल्या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश असलेल्या भारताचा नकाशा केंद्र सरकारनं प्रकाशित केला आहे। नवीन आराखड्यानुसार या नवीन नकाशात 28 राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेश समाविष्ट आहेत। गृहमंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार लडाख केंद्रशासित प्रदेशात कारगिल आणि लेह या 2 राज्यांचा समावेश असून नवीन जम्मू काश्मीर आणि केंद्रशासित प्रदेशात या आधीच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातला प्रदेश समाविष्ट आहे। दरम्यान लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर आर के माथुर यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यावसायिकांना भारतात गुंतवणुकीसाठी आमंत्रित केले आहे। नवीन कल्पना आणि नवीन कंपन्यांवर जोर देण्यासोबत व्यावसायिकांना भारतात गुंतवणुकीसाठी व्यावसायिकच्या देशात मोकळेपणानं स्वागत होईल असंही ते म्हणाले। आज बँकॉक इथं आदित्य बिर्ला समूहाच्या 50व्या वार्षिक समारोहामध्ये ते बोलत होते। जागतिक बँकेच्या व्यवसायात भारतानं आपलं स्थान उंचावलं आहे असं पंतप्रधान म्हणाले। 2024 शेवटापर्यंत भारत 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था गाठण्याचं स्वप्न पूर्ण करेल। जेव्हा आपल्या सरकारनं 2014 सूत्र स्वीकारली तेव्हा भारताचा वार्षिक वृद्धी दर 2 ट्रिलियन डॉलर होता, परंतु फक्त 5 वर्षात तो 3 ट्रिलियननी वाढला आहे। आपल्या सरकारनं कर प्रणालीतही उत्तम कामगिरी केली असं पंतप्रधान म्हणाले। आजच्या काळात मेहनती करदात्यांच्या योगदानाची कदर आहे। आपल्या सरकारनं मध्यस्थांची मदत घेण्याची संस्कृती आणि अकार्यक्षमता या दोन्ही बाबी थेट लाभ हस्तांतरणाद्वारे समाप्त केल्या असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं। नैऋत्य रेल्वेच्या वतीनं बंगळूर दिल्ली राजधानी एक्सप्रेस आणि बेळगाव मिरज इंटरसिटी एक्सप्रेस येत्या महिनाभरात सुरू होणार आहे। या गाड्या मिरज मार्गे धावणार असून रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी याला मंजुरी दिली आहे। मिरज पुणे लोंढा रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण आणि विद्युतीकरण सुरू आहे, तर मिरज लातूर रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण होणार आहे। मिरज मार्गे राजधानी इंटरसिटी एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी रेल्वे कृती समितीनं केली होती, त्यानुसार राजधानी एक्सप्रेस आणि इंटरसिटी एक्सप्रेस या गाड्यांना मंजुरी मिळाली आहे। या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात। अधिक सविस्तर बातम्यांकरता आपण आमच्या www.newsonair.com या संकेतस्थळावर भेट देऊ शकता। तसंच मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता।
ऑक्टोबर महिन्यातील अवकाळी पावसामुळे कापूस सोयाबीन ज्वारी पिकांचं संपूर्ण नुकसान झालं आहे. हाती आलेलं पीक निघून गेल्यानं शेतकरी वर्ग निराशेच्या छायेत आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा उभं करण्यासाठी शासकीय यंत्रणांनी पंचनाम्यासाठी संवेदनशीलपणे कार्य करावे, शेतकऱ्यांना तातडीनं मदत व्हावी यासाठी शेतपिकांचे 3 दिवसात पंचनामे पूर्ण करावे असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अकोला इथं दिले. मुख्यमंत्री यांनी महेसपूर फाटा, लाखनवाडा, कापशी, चिखलगाव इथं प्रत्यक्ष भेट देऊन पीक पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात बैठक घेतली. कापूस, सोयाबीन, तूर ही पिकं शेतकऱ्यांच्या हातून गेली आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी 10,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शासकीय यंत्रणेनं परिस्थितीचं गांभीर्य ओळखून पंचनाम्यांची कामं तातडीनं हाती घ्यावीत. पंचनाम्यांची परिस्थिती हाताळण्यासाठी संपूर्ण शासकीय यंत्रणेनं संवेदनशीलपणे कामं करावीत. पंचनाम्याच्या कामासाठी आवश्यकता असल्यास इतर विभाग आणि कृषी विद्यापीठाच्या मनुष्यबळाचा उपयोग करावा अशा सूचना फडणवीस यांनी यावेळी केल्या. यावेळी झालेल्या नुकसानीची व्याप्ती सर्वात मोठी आहे, त्यामुळे यामध्ये देण्यात येणारी मदतही मोठी असणार आहे. शेतकऱ्यांना पुन्हा उभं करण्यासाठी दुष्काळ काळातील सर्व मदत ओला दुष्काळाच्या काळातही सर्व शेतकऱ्यांना देण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं. हवामान बदलाच्या समस्येवर मात करण्यासाठी आशियातल्या देशांनी ऊर्जेसाठी कोळशाचा वापर थांबवावा असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांनी दिला आहे. ते आज थायलंडची राजधानी बँकॉक इथं वार्ताहरांशी बोलत होते. जागतिक हवामान बदलाच्या झळा सोसणाऱ्या देशांनी तर या समस्येवर मात करण्यासाठी सर्वात पुढे राहिलं पाहिजे असंही ते म्हणाले. आशियाई देशात हवामान बदलाचा धोका वाढला असून या देशात पुरासारख्या आपत्ती उद्भवत आहेत. आशियाई देशात कोळसा हा ऊर्जेचा प्रमुख स्रोत असल्यानं हा धोका आणखी वाढत असल्याचं ते म्हणाले. हवामान बदल हा सध्या काळीचा मुद्दा बनला असून या समस्येमुळे आज समुद्र काठावरच्या लाखो नागरिकांचं जीवन धोक्यात आलं आहे असं गुटेरस यांनी सांगितलं. भारताचं पूर्वेकडच्या राष्ट्रासाठीचं धोरण हे इंडो पॅसिफिक दृष्टिकोनाचा महत्वाचा भाग आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज बँकॉक इथं 16व्या भारत आसियान परिषदेत बोलत होते. एकात्मिक, सुसंघटित आणि आर्थिकदृष्ट्या विकसित आसियान भारताच्या हिताच्या दृष्टीनं महत्वपूर्ण आहे. तसंच भारत जमीन, सागरी आणि हवाई संपर्काव्यतिरिक्त डिजिटल माध्यमातूनही परस्पर सहकार्यात वाढ करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगलाच फटका बसला आहे. केवळ सोयाबीनच नाही तर कपाशी, तूर आदी पिकांचे सुद्धा नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित सर्वे करून अहवाल पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहे. शासनाच्या मदतीपासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही असं प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी केलं. अमरावती विभागात 17 ते 28 ऑक्टोबर या कालावधी झालेल्या अवकाळी पावसामुळे 5,382 गावांमधील 12,18,278 हेक्टरमधील खरीपाची पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत. यामध्ये 10,52,000 शेतकरी बाधित झाल्याची कृषी विभागाचा अहवाल आहे. या अनुषंगानं विभागीय आयुक्त पियुष सिंग यांनी बाधित क्षेत्राचे संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज अकोला तर वाशिम जिल्ह्यात पालकमंत्री संजय राठोड यांनी पाहणी दौरा केला. जळगाव जिल्ह्यात पालकमंत्री गिरीश महाजन यांनी ममुराबाद आणि विदगाव इथं शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यात राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही यासाठी पंचनामे करताना अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी अशा सूचना त्यांनी दिल्या. नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे द्राक्ष पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ पुणेच्या वतीनं आयोजित अवकाळी पावसानं द्राक्षाचं झालेल्या नुकसानीबाबत आज नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत इथं बैठक घेण्यात यावेळी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज कन्नड तालुक्यातल्या कानडगाव शिवारात शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शेतात जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. आपण शेतकऱ्यांना धीर द्यायला आलो असून सरकारनं जाहीर केलेली मदत ही अपुरी असून हेक्टरी 25,000 रुपये इतकी तात्काळ मदत करण्याची मागणी तसंच केंद्रानं देखील यासाठी योगदान द्यावं असं उद्धव ठाकरे यांनी पिकांच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर वार्ताहर परिषदेत सांगितलं.
अवकाळी पावसानं राज्यातल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे, त्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करा असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. ते आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत बोलत होते. भारत आणि बांगलादेश दरम्यान होणाऱ्या 3 T20 सामन्याच्या क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आज दिल्ली इथल्या अरुण जेटली स्टेडियममध्ये संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. विराट कोहलीच्या गैरहजेरीत भारतीय संघाचं नेतृत्व रोहित शर्मा करणार आहेत. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना गावात जाऊन गावातील स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात काम करण्यासाठी प्रोत्साहित करावं असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं आवाहन. भारतात गुंतवणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं व्यावसायिकांना आमंत्रण. शेतकऱ्यांना तातडीनं मदत व्हावी यासाठी शेतपिकांचे 3 दिवसात पंचनामे पूर्ण करा असे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि अवकाळी पाऊसग्रस्त विविध जिल्ह्यात मंत्र्यांनी दौरा करून शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. आकाशवाणी नागपूर केंद्रावरील प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.